तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो म्हणजे महाराष्ट्रात येऊन बाजूच्या राज्यातले मुख्यमंत्री गुंतवणूक घेऊन जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री डाऊसला जाऊन भाकरवडी उद्योग काढणार भाकर आमच्या बाजूच्या वाडीत बनतात नाही तेच आम्ही डाऊसला जाऊन करार केला तर मुंबई सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही बघताय आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून तिला जपतो आहोत हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे मोदी क्या आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा का हिम्मत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा होऊ द्या आमची तयारी आज जे नाटक आहे ना आमने सामने येऊन द्या आमने सामने आमची तयारी आहे तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो ती हिंमत नाहीये निवडणुकीला सामोरं जायचं नाहीये माझ्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार काही होईल ना हे बसलत नाही इकडे ते ठरवतील तुम्ही कोणा जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणायचे मी शिवसेना प्रमुख आहे आणि तेच माझं मत आहे जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंतच मी पक्षप्रमुख आहे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी खाली उतरेन दोन दिवसा आपन, क, आपन था था ती ले। ले तीन दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले सगळ्या आपण आपण जी करत होतो कामं त्याच भूमिपूजन केलं दुसरं काय की मेट्रो असेल किंवा कोस्टल रोडचं तर सुरूच झालेलं आहे पण ते एस टी पी असेल त्या पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्रीने ते कामं सुरू झालेली गेले तीन वर्ष आपण करत होतो कामं त्याची पायाभरणी आपण केली म्हणून आणि म्हणून तुम्ही भूमिपूजन करू शकलेला पण ही जी कामं आहेत त्याच्यात एसटीपीचं एक काम आहे ज्याच्यावरती या आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी आरोप केले होते भ्रष्टाचार झाला मी त्यांना उत्तर दिलं होतं विधानसभेत मुख्यमंत्री असताना अहो म्हटलं हे टेंडर अजून सर्वोच्च न्यायालयात ओपन व्हायचं सर्वोच्च न्यायालयात हे ठरणार आहे त्यांच्या समोर हे होणार आहे ह्याच्यात भ्रष्टाचार कसा होणार तरी देखील जर त्यांच्या मानाने किंवा माना त्यांच्या मनाने भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराला राजमान्यता मोदींनी दिली असं आम्ही मानायचं का त्यांनीच भूमिपूजन केलेलं बरं हे सगळं थोतांड ठीक आहे एक डाव सगळ्या मुंबईकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे मोदी आल्यानंतर मोदी जे, जे बोलले ते फार भयानक आहे बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे हे तुम्हाला कळतं आम्हाला नाही कळत मी भक्त अंध असतील समजू शकतो पण गुरु सुद्धा अंध गुरु सुद्धा अंध काय 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 का त्या एफ डी म्हणजे म्हणजे नेमकं काय आहे मुंबई महानगरपालिकेच्या एफ डीमध्ये मध्ये नेमकं काय आहे साठ हजार कोटी सत्तर हजार कोटी कोण म्हणते एक लाख कोटी कसे जमले ते कोणी दिले ते साधारणतः दोन हजार दोन पर्यंत ही आपली मुंबई महानगरपालिका ही तोट्यामध्ये होते त्रुटीचा अर्थसंकल्प होता तो जवळपास साडेसहा सहाशे कोटी साडेसहाशे सहाशे पंचेचाळीस कोटी खड्ड्यामध्ये होती मग तेव्हाचे जे काही कमिशनर होते मग सुबोध कुमार होते आणखीन कोणी होते त्यांनी आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी नगरसेवक नगरसेविकांनी सगळी ती मेहनत आणि मांडणी करून आज या ठेवी झालेल्या आहेत पण महत्वाचा डाव जो सांगतो तो हाच आहे एक तर महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग तिकडे गुजरातमध्ये पळवले आर्थिक केंद्र गुजरातमध्ये नेलं आणखीन काय काय आता फिल्म सिटी सुद्धा न्यायला आले होते मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले ते पाच लाख कोटीची गुंतवणूक घेऊन गेले म्हणजे महाराष्ट्रात येऊन बाजूच्या राज्यातले मुख्यमंत्री गुंतवणूक घेऊन जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री डाओसला जाऊन भाकरवडी उद्योग काढणार भाकरवडी आमच्या बाजूच्या वाडीत बनतात नाही तेच आम्ही डाओसला जाऊन करार केला इकडे पुरणपोळ्याला उद्योग आम्ही वाढवणार पण ह्या ज्या काही ठेवी आहेत हा जनतेचा पैसा आहे त्या ठेवींमध्ये कोस्टल रोड जो आपण करतो आहोत तो विदाऊट टोल हे आपल्या देशातलं कदाचित हो एकमेव उदाहरण असेल की महापालिका मुंबई महापालिका अभिमानाने सांगतो की आज ही देशातली कदाचित सर्वात श्रीमंत महापालिका असेल ती तिच्या खर्चाने तिच्या कष्टाने तो रस्ता करते नागरिकांना टोल लागणार नाही आणि त्याच्या पुढे सरकार जे करणार आहे कारण मला माहिती आहे ना मी मुख्यमंत्री होतो त्याच्यावरती टोल लागणार आहे महा कोस्टल रोड आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे त्याच्यानंतर आणखीन सुद्धा काही प्रकल्प आहेत मला वाटतं एस टी पी हाच प्रकल्प ह्याच्यात करोडो रुपये जे लागत आहेत हे त्या ठेवीमधनं आपण करतो आहोत आणि मुळामध्ये तीस ते चाळीस टक्के ज्या ठेवींमधली जी रक्कम आहे त्याच्यावरती महापालिकेचा अधिकारच नाही आहे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पेन्शनसाठी भविष्य निर्वाह निधी असेल ग्रॅच्युएटी असेल आणखीन काही असेल त्याच्यासाठी जो निधी आहे आणि काही कॉन्ट्रॅक्टरच्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत की ज्या त्यानंतर परत द्याव्या लागणार आहेत म्हणजे ते जे तुम्ही म्हणताय की बँकेमध्ये पैसा ठेवून विकास होत नाही बँकेत पैसा नाहीये बँकेतला पैसा हो असे ह्या कामासाठी आहे आणि जर का तुम्ही खाली केला जो तुमचा डोळा त्याच्यावरती आहे मुंबई तुम्हाला का पाहिजे तर मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही बघताय आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून तिला जपतो आहोत मग यांना कदाचित ते, हो। ते शाकाहारी असतील पण सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी कापायची आहे मुंबईला भिकेला लावायची हो आहे कारण सगळे आर्थिक केंद्र वगैरे तिकडे नेल्यानंतर तरी देखील मुंबईमध्ये पैसा आहे नाही मुंबई रिकामी करा मुंबईला कंगाल करा मुंबईनी भीक मागितली पाहिजे आणि म्हणून मुंबई आम्हाला पाहिजे द्यायची मुंबई त्यांच्याकडे आपण जे, जे।, जे काही काम केलं ते काम मुंबईचा प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण बोलूच पण हा जो यांचा ही जी बुरी नजरवाले तेरा मुह काळा हे असंच बोलायची वेळ आलेली बुरी नजरवाले तेरा मुह आम्ही काळा करणार म्हणजे करणारच ही मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ती तुम्हाला आम्ही लुटू देणार नाही हे जे काय आता त्यांचे गुलाम आहेत हे गुलाम मुंबईचा पैसा सगळा सुरत आणि तिथे आणखीन कुठे दिल्लीला घेऊन जातील ही कसली बाळासाहेबांची विचार घेऊन पुढे जाणारी माणसं